जय महाराष्ट्र मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी RTEची प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती पण ती परत एकदा चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि यापूर्वी ज्यांनी पूर्वीच्या जे ॲप्लिकेशन केलेली होती पालकांनी पाल्यासाठी त्यांना सुद्धा आता नव्याने फॉर्म भरावे लागणार आहेत, कारण की आता जे खाजगी शाळेत प्रवेश घ्यायचा ऑप्शन बंद झालेला होता ते आता शो होणार आहे मित्रांनो, तुम्हाला खाजगी शाळेतसुद्धा प्रवेश घेता येणार आहे. तर अशा प्रकारे ज्या पालकांनी अर्ज केलेले त्यांनासुद्धा एक दिलासा भेटलेला आहे, आणि ज्यांनी वेट करत होते किंवा अर्ज चालू होतील प्रत्यक्षात त्यांनासुद्धा एक आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्ही अर्ज करू शकता, आणि त्या तारीखसुद्धा शेवटची आलेली आहे 31 मे 2024. या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे अर्ज कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला होमपेजवरती आल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर असं तुमच्या समोर पेज येईल मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आता माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगतो. इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला सर्वात प्रथम जिल्हा निवडायचा, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला अर्ज करायचा आहे. तो जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढे लास्ट नेममध्ये आडनाव टाका मुलाचं, त्यानंतर फर्स्ट नेम त्याचं नाव टाका, आणि मिडल नेममध्ये वडिलाचं नाव टाका, आणि खाली जर चाइल्ड डिसॅबिलिटी अपंगत्व किंवा दिव्यंगत्व असेल तर यस करा, नसेल तर नो करा. डेट बर्थ तेवढा व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरा मित्रांनो, डेट बर्थ चेंज होणार नाही पुढे कसल्याही प्रकारे, ठीक आहे. आणि डेट बर्थ टाकल्यानंतर खाली कॅप्चा व्यवस्थित भरून तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर खाली सर्चवर ऑप्शन केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल मित्रांनो. रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचं आहे, जे जनरेट झालेलं आत्ता. तर माझं इथं बघू शकता पासवर्ड आणि आय डी ऑलरेडी मी बनवलेलं आहे. त्यानंतर इथं कॅप्चावरून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन भरण्यासाठी पुढे ऑप्शन येतील मित्रांनो. इथं काही स्टेज आहेत मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्टेज दिसतील समोर. चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, एवढ्या 4 स्टेज तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आजच्या डेटमध्ये, म्हणजे फॉर्म भरते वेळेस, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली आल्यानंतर बघू शकता चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये सर्व माहिती भरायची आहे. सुरुवातीला तुम्हाला चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये लास्ट नेममध्ये जे आत्ता तुम्ही रजिस्ट्रेशन करताना आलेलं होतं ते नाव इथं ॲटोमॅटिकली त्याला मराठीमध्ये खाली तसं लिहायचं. त्यानंतर आईचं नाव पूर्ण लिहायचं इथं, आडनाव, नाव आणि मिडल नेम. त्यानंतर वडिलाचं पूर्ण नाव टाकायचं तुम्हाला इथं. टाकल्यानंतर खाली आल्यानंतर बघू शकता त्याचं जेंडर निवडा, मेल आहे की फिमेल पाल्य निवडा. त्यानंतर त्याचं पॅरेंट्सचं स्टेटस निवडायचं तुम्हाला, जनरल आहे की विडो आहे, डिवोर्स, ऑर्फन, सिंगल पॅरेंट, यापैकी जे स्टेटस आहे ते निवडून घ्या. आणि खाली आल्यानंतर व्यवस्थित ते ॲड्रेस भरून घ्या. ॲड्रेस खूप महत्त्वाचा, RTEच्या प्रोसेसमध्ये ॲड्रेस चुकलं की तुमचा संपूर्ण फॉर्म चुकला जाईल मित्रांनो, अपात्र ठरवण्यात येईल तुम्हाला फक्त ॲड्रेसमुळं. अशा प्रकारे ॲड्रेस भरताना काळजी घ्या. इथं ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह करायचं आहे तुम्हाला. जिथं लॅटिट्यूड आणि लँग्युट्यूडचं ऑप्शन आहे हे भरायच्या अगोदर तुम्हाला ॲड्रेस भरल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथं परत तुम्हाला सेव्ह एडिट आणि गुगल ॲड्रेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. अगोदर ॲड्रेस टाकून आहे ना, सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्हाला गुगल मॅपवरती ऑप्शनच्या क्लिक करून इथं तुम्हाला मॅप दिसेल मित्रांनो. तुमच्या घरावरती मॅप तुम्हाला ठेवायचा आहे, नेऊन जो रेड सिग्नल आहे, रेड सिम्बॉल आहे, ते तुम्हाला घरावरती घेऊन जायचा आहे. तो ऑरो तिथं घरावरती नेऊन ठेवल्यानंतरच तुमचा ॲड्रेस टाकलेला आणि हा लॅटिट्यूड लॉन्गिट्यूडचा ॲड्रेस मॅच झालेला असला पाहिजे. इथं निवडल्यानंतर मॅप ठेवल्यानंतर इथं तुम्हाला समोर दिसत आहे सेव्ह आणि अपडेटचा ऑप्शन, इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली बॅक पेजवरती याल आणि इथं तुम्हाला सेव्ह हा ऑप्शन दिसत असेल खाली. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं गुगलचं ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस दोन्ही ओके आहेत की नाही चेक करा फॉर्म सबमिशनच्या वेळेस शेवटच्या स्टेजला, ठीक आहे. असे ही चाइल्ड इन्फॉर्मेशनची स्टेज होती, हे कम्प्लीट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला कुठल्या स्टँडर्डसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे पाल्याला हे निवडा. कारण आता मला इथं जर तुमचं पाल्य कम्प्लिटली वय पहिलीसाठी भरत असेल त्याचं तर फक्त तुम्हाला एकच स्टँडर्ड दिसणार आहे, पहिली स्टँडर्ड, ठीक आहे. ते वरचं जो ऑप्शन आहे सिनियर KG बिफोर वन इयर बिफोर फर्स्ट स्टँडर्ड, हे त्याच मुलांसाठी आहे ज्यांचे आत्ता LKGमध्ये पात्र आहेत, कारण त्यांना आता पुढच्या वर्षी पण फर्स्ट स्टँडर्डसाठी
चान्स भेटणार आहे. त्याच्यामुळं हा दोन ऑप्शन त्यांना दिसत आहेत. तर आता आपल्याला फर्स्ट स्टँडर्डला घ्यायचं आहे म्हणून फर्स्ट स्टँडर्डचं निवडूया. त्यानंतर रिलीजन निवडा, कुठला धर्म आहे तुमचा तो व्यवस्थितरित्या, एवढी लिस्ट आहे धर्माची, याच्यापैकी कुठला धर्म आहे ते निवडून खाली तुम्हाला कॅटेगरी निवडायचं आहे. कॅटेगरीमध्ये बघू शकता एन टी सी आहे, एन टी डी आहे, ऑदर, एस ई बी सी, ई डब्ल्यू एस आणि कोविड 19 एफेक्टेड. तर अशापैकी कुठला ऑप्शन आहे तुम्ही निवडून घ्या. माझं ई डब्ल्यू एस आहे त्याच्यामुळं मी ई डब्ल्यू एस निवडलेलं आहे. त्यानंतर मुलगा दिव्यांग आहे का हे निवडायचं तुम्हाला, इथं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे नो, तर नोट करून टाका. असेल तर यस करा, एच आय व्ही अफेक्टेड असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आधार कार्ड नंबर कंपल्सरीने टाकायचं जर असेल तर येस करा, पण आधार कार्ड नंबर कंपल्सरी आहे मित्रांनो, सॉरी, आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे ह्या प्रोसेससाठी. मुलाचं आधार कार्ड आवश्यक आहे, आधार नंबर टाकून घ्या. पुढे ॲन्युअल इन्कम ई डब्ल्यू एस आहे म्हणून ॲन्युअल इन्कम तुम्हाला लागणार आहे, उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागणार आहे, मी टाकलेला आहे. त्याचबरोबर पॅन कार्ड असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काही नाही, ऑप्शनल आहे. ईमेल आय डी ऑप्शनल आहे. मोबाईल नंबर तेवढा रजिस्टर मोबाईल नंबर जो आत्ता टाकलेला होता तोच इथं ॲटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर तुमच्याजवळ डॉक्युमेंट कुठले आहेत ते भरा व्यवस्थितरित्या. ॲड्रेस प्रूफ असेल तर येस करा. बर्थ सर्टिफिकेट येस करा. इन्कम सर्टिफिकेट येस करा. ठीक आहे, यानंतर तुम्ही ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती क्लिक करा आणि नेक्स्ट स्टेजला तुम्ही याल. महत्त्वाची स्टेज असते मित्रांनो स्कूल सिलेक्शनची तिसरी स्टेज. इथं आल्यानंतर सर्वात पहिला ऑप्शन तुम्हाला दिसत आहे विथ इन 1 किलोमीटर स्कूल्स, म्हणजे जे 1 किलोमीटरच्या अंतरात आहेत स्कूल ते तुम्हाला सर्वप्रथम निवडायचे आहेत. हे नाही निवडले तर तुम्हाला पुढच्या शो होणार नाही. यापैकी बघा एकतरी स्कूल तुम्हाला निवडायचं लागणार आहे. आता फर्स्ट स्टँडर्डमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला डिसेबल होते ऑप्शन. अगोदर तुम्ही फॉर्म भरलेले असाल तर तुम्हाला इथं डिसेबल होते प्रायव्हेट शाळेचे ऑप्शन. आता ते इनेबल झालेले इथं टिक करू शकता तुम्ही, आता प्रायव्हेट शाळेलासुद्धा टिक करू शकता आणि गव्हर्नमेंट शाळेचं इथं आता ऑप्शन नाहीत मित्रांनो. तर अशा प्रकारे एक चांगला निर्णय उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आता इथं शाळा निवडायच्या आहेत, कुठल्या प्राधान्य क्रमांकानुसार निवडा. जे जवळची पाहिजे तुम्हाला किंवा जी एक नंबरला पाहिजे तिला एक नंबरला सिलेक्ट करा. त्यानंतर एकूण तुम्हाला 10 शाळा निवडता येणार आहेत, एवढं लक्षात घ्या. जास्तीत जास्त 10, त्याच्यापेक्षा जास्त निवडता येणार नाही. इथं बघा मी उदाहरणासाठी तुम्हाला दाखवतो, इथं एक शाळा निवडली, परत याला सेव्ह करायचं. तुम्हाला सेव्ह केल्यानंतर तुम्हाला 3 किलोमीटरचा जो ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. आता हे 3 किलोमीटरच्या ऑप्शनमधल्या आता शाळा तुम्हाला शो होतील. त्यानंतर इथं बघू शकता कुठल्या निवडायचे ते व्यवस्थितरित्या पाहून निवडा शाळा. मी उदाहरणासाठी दाखवतो तुम्हाला फक्त शाळा. इथं 4 निवडलेले आहेत मी. इथं परत तुम्हाला निवडल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सर्व शाळा शो होतील समोर तुम्हाला मित्रांनो. अशा प्रकारे शाळेचं सिलेक्शन करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर शेवटची स्टेप असते ते फॉर्म सबमिशनची, चौथी स्टेप, सर्वात महत्त्वाची आर टी आयचं फॉर्म भरताना. इथं आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेला आहे व्यवस्थित, इथं एकदा चेक करा सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते. याच्यामध्ये सगळं चेंज करता येतं, फक्त जन्मतारीख तुम्हाला बदलता येणार नाही मित्रांनो. जे सर्व माहिती भरलेली आहे बाकीची सगळी चेक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगल ॲड्रेस आणि तुम्ही टाकलेलं ॲड्रेस हे बरोबर जुळलं पाहिजे. याच्यामध्ये काही तफावत आली तरी तुम्ही अपात्र ठरू शकता आर टी ॲडमिशनसाठी. अशा प्रकारे तुमचं मोबाईल नंबर वगैरे सगळं चेक करा आणि इथं म्हणल्याप्रमाणे आत्ता स्कूल सिलेक्शन बघू शकता. मी निवडलेल्या शाळा सर्व आलेल्या आहेत इथं. इथं आल्यानंतर मित्रांनो सर्वात खाली फॉर्म सबमिशनची शेवटची स्टेप असते. इथं तुम्ही भरलेलं लोकेशनसुद्धा तुम्हाला शो होतं, तुम्ही ठेवलेला ऑरोसुद्धा घरावरती दिसेल तुम्हाला इथं फॉर्म सबमिशनच्या स्टेजमध्ये. आणि इथं अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दर्शवलेल्या गुगल लोकेशननुसार घरावरील बलून अचूक सेट आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे मित्रांनो. हे जर चुकीचं लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल, एक नोटिफिकेशन आहे रेड मार्कमध्ये, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथं ग्रीन टिकमध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन दिलेलं आहे, इथं क्लिक करा. आर टी 25 अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास, या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास आर टी अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीरसुद्धा कारवाई होणार आहे याची कल्पना घेऊनच फॉर्म व्यवस्थितरित्याने अचूक भरा मित्रांनो. मुलाचं भविष्य बिघडवू नका, असं कुठलंही कृत्य करू नका, व्यवस्थितरित्या अचूक माहिती द्या. त्यानंतर पडताळणी समितीसमोर तुम्हाला जावं लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. फॉर्म भरताना काळजीपूर्वक करा.
यानंतर हे ब्ल्यू टिक केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फायनल फॉर्म सबमिट होणार आहे मित्रांनो. कन्फर्म अँड सबमिट केला, तिथून तुम्हाला फॉर्म सबमिट केला जाईल. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची प्रोसेस होती आरटीई फॉर्म भरण्यासाठी, आणि सोपी आहे. गोंधळून जाऊ नका, कुठल्याही चुका करू नका. इथं फॉर्म सबमिशनच्या वेळेस सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचा. जर तुम्हाला आढळून आली असेल चुकीची आहे, तर त्या स्टेजला जाऊन परत ती इन्फॉर्मेशन एडिट करा आणि सेव ऑप्शनवरती क्लिक करा, ती एडिट होईल मित्रांनो. अतिशय सोपी होती. फॉर्म भरा, काळजीपूर्वक भरा, तुमच्या मुलाला आरटीईत प्रवेश लाभो मिळो. मोफत शिक्षणासाठी मुलं पात्र ठरावीत अशी अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भविष्यात आरटीईची लॉटरी संबंधित काही अपडेट असतील तर आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवलं जाईल मित्रांनो. धन्यवाद.